नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी गेल्या दहा वर्षात चांगली मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत स्वच्छ पाणी प्रदूषणमुक्त शहर महिला अत्याचाराला प्रतिबंध करण्यासह विविध कामे प्रलंबित आहेत या मतदारसंघात तुम्ही बदल घडवा आणि मी सांगली घडवते असं आवाहन अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केलं आहे सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्रीताई मदन पाटील यांनी आज सांगलीतील गणपती मंदिर दरबार हॉल राजवाडा परिसर येथील योगा केंद्र प्रताप टकीच येथील झुंबा डान्स ग्रुप आणि एस टी कॉलनी साई मंदिर विश्रामबाग येथील योगा केंद्रास भेट देऊन मतदारांशी संवाद साधला क्रीडा क्षेत्रात सांगलीचा नावलौकिक आहे पण खेळाडूंना सुविधांसाठी झटावं लागते कोरोनानंतर लोक आरोग्याकडे गांभीर्यानं पाहत आहेत आणि योग केंद्र मोठ्या प्रमाणात होत आहेत शहरात योग भवन उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे शहरासह ग्रामीण वि भागाच्या विकासाला गती देण्याची गरज आहे अनेक समस्या प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी हिरा या चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून द्या असं आवाहन जयश्रीताई मदन पाटील यांनी केलं आहे यावेळी बाळकृष्ण स चिटणीस नाना गवळी अथर्व फिटनेस ग्रुप अपर्णा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते जलाराम मंदिरात घेतले आशीर्वाद श्री जलाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त रतनशी नगर येथील मंदिरात जयश्री मदन पाटील यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले त्यावेळी उपस्थित भाविक महिलांशी संवाद साधला माहेश्वरी भवन येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी साथ देण्याचं आवाहन केलं